शिवसेनेचे खासदार लोकसभा राज्यसभेच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाहीत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। संसदेचं कामकाज रद्द करण्याची शिवसेनेने मागणी केली होती आणि आता शिवसेनेचे खासदार हे लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाही तसा पवित्रा आता शिवसेनेने घेतला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। संसदेचं कामकाज रद्द करावं अशी शिवसेनेने मागणी केली होती आणि ती मागणी मान्य न झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी ही भूमिका घेतलेली आहे। शिवसेनेचे कोणतेही खासदार आता राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाहीत। राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। संपूर्ण महाराष्ट्र सध्या लॉकडाऊन स्थितीमध्ये आहे आणि अशा पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज देखील बंद करण्यात यावं कारण की अनेक मोठी गर्दी या ठिकाणी जमत असते। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये अनेक खासदार आमदार यांची गर्दी होत असते आणि त्यामुळे आता ही गर्दी टाळण्यासाठी शिवसेनेने हा पवित्रा घेतलेला आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही भूमिका समोर मांडली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सध्या लॉकडाऊन स्थितीमध्ये आहे। सर्वत्र मुंबईमध्ये सर्व लोकल या बंद करण्यात आलेल्या आहेत। बस सेवा देखील बंद झालेली आहे। फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही खुली आहेत। यावेळी गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार मुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे हे वारंवार जनतेसमोर येऊन सध्या कोरोनाची स्थिती हे लोकांसमोर मांडत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता लोकसभा आणि राज्यसभा यांचं कामकाज देखील बंद करण्यात यावं अशी मागणी होते आहे आणि अजून हा निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे शिवसेनेने आता स्वतःहून लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजामध्ये सहभागी न होण्याचं ठरवलेलं आहे। कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे आणि यामुळे सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने हा पवित्रा घेतलेला आहे। शिवसेनेचे खासदार आता लोकसभेमध्ये जाणार नाहीत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतोय। महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन झाल्यानंतर संसदेचं देखील कामकाज बंद करण्यात यावं अशी मागणी वारंवार होताना दिसते।